रामटेक येथील पर्यटन माहिती केंद्रामध्ये आम्ही सगळे लोक पाहणी करता या ठिकाणी आलो. का बरं पाहणी करता आलो की बा करोडो रुपयाचा या ठिकाणी खर्च 2008 करण्यात आला की रामटेक हे पर्यटन स्थळ आहे आणि रामटेकमध्ये आल्यानंतर देशभरातील सगळ्या पर्यटकांना विदेशातील सगळ्या पर्यटकांना या ठिकाणी रामटेकमध्ये कुठले कुठले पर्यटन स्थळ आहे आणि कुठल्या पर्यटन स्थळाचं कुठलं महत्त्व आहे हे समजावं याकरता या ठिकाणी पर्यटन माहिती केंद्र एस्टॅब्लिश केलं. 2008 आज 2024 आहे मित्रांनो, तुम्ही विचार करा की या ठिकाणी एकही यात्रेकरू एकही पर्यटक या ठिकाणी येऊ शकला नाही. या ठिकाणी सुंदर असं स्ट्रक्चर या ठिकाणी बनवलेलं आहे पण ते अतिशय दुर्व्यवस्थेमध्ये आहे. तुम्ही पाहान तर ही जे मागे जे बिल्डिंग दिसते आहे ही सर्क्युलर या ठिकाणचे पूर्णचे पूर्ण कॉलमचे अगदी भेगा त्या ठिकाणी पडलेले आहेत. याचाच अर्थ असा आहे की ज्यावेळेस बांधकाम झालं त्यावेळेस संबंधित PWD विभाग किंवा MTDCच्या माध्यमातून जेही एजन्सी असेल त्यांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलं. स्थानिक आमदार अशित जयस्वाल त्याही वेळेस होते, त्यांचं तर नेहमीच दुर्लक्ष राहते की सरकारचा पैसा आणायचा, विकास काम करायचं आणि त्या विकास कामातून रोजगारही प्राप्त होणार नाही, विकास कामातून पर्यटकही त्या ठिकाणी लोकांना उपयोगही होणार नाही, अशा प्रकारचं एकंदरीत कामकाज त्यांचं एकंदरीत निदर्शनास येत आहे. मला टर्निंग पे पर्यटन माहिती केंद्र पर्यटक माहिती केंद्र करके 2.5-3 करोड रुपये खर्चा करके बिल्डिंग बनाई है जो पिछले 7-8 साल 10 साल से पड़ी हुई है. अब 1 दिन 2 दिन के कालिदास महोत्सव के लिए 2-2.5 करोड़ का ओपन एयर थिएटर बनाना, उसकी भी हालत खराब हो गई है और वो भी खस्ता हालत में पड़ा हुआ है. अपन यहाँ से राखी तलाव अगर जाते हैं तो वहाँ रेस्टोरेंट बनाया गया 1.5-2 करोड़ रुपये खर्चा करके, उसकी भी खस्ता हालत पड़ी हुई है. और इस तरीके के बहुत सी चीज़ें जिसके ऊपर करोड़ों रुपए खर्चा हुआ लेकिन वो पब्लिक के कोई काम नहीं आई, ये सब स्थानिक विधायक और स्थानिक प्रशासन की मनमर्जी से सब काम चल रहा है और गवर्नमेंट के पैसों को जनता के पैसों को लूटने का धंधा है.